मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते, मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या. या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता. आज हे माझे छोटंसं बाळ आहे, या बाळाला घेऊन मी दरदर भटकते. ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघरसुद्धा करण्यात आलं. म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका तान्ह्या लेकराशी राजकारण घडते, तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे? कुठे जायचं? खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं. ओ, बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता? माझ्यासाठी सगळं राजकारण करता? जर खासदार साहेब म्हणतात, त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना 33% आरक्षण द्या, हां, त्याच्यानंतर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला न्याय का नाही मिळत? मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे. त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस, त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत. मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते, मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या. या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.